सर्व बकासूर प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपणा सर्वांस वाटत असेल की पुन्हा एकदा बकासूर पहिल्यासारखा फॉर्ममध्ये येणार का? तर याला उत्तर आहे, नक्कीच येईल. परंतु त्याला पायरा योग्य असणे गरजेचे आहे. त्या होणारे 22 ऑक्टोबरचे मैदान आणि त्यानंतर थार गाडीचे 31 ऑक्टोबरचे खास करून आकर्षण आहे, कारण सर्वच बैल 31 ऑक्टोबरच्या धार गाडीच्या या मैदानावर आपली सर्व काही शक्ती लावणार आहेत आणि धार गाडीचे बक्षीस घेण्याचा प्रयत्न जो तो बैल करणार आहे. पुन्हा सर्व बकासूर प्रेमींस माहीतच आहे, बकासूर हा पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव, रुस्तमीय हिंद या मोठमोठ्या शर्यतींमध्ये हिंद केसरी राहिलेला आहे आणि आत्ता तो फॉर्ममध्ये येऊ शकतो हे 100%. परंतु त्याला पायरा योग्य असणे गरजेचे आहे. तर मागे वळून पाहिल्यास या झालेल्या मोठमोठ्या मैदानांवर बकासूरला कोणते पायरे होते? त्यामध्ये जिंकलेल्या मैदानांवर बकासूर हिंद केसरी राहिला, त्याला पैरा मिळाला तो मैंब्या, मोठा सोन्या आणि बलमाचा सुद्धा. तर हे 3 बैलांचे पैरे असे आहेत की त्यामुळे बकासूरसुद्धा हिंद केसरी ठरलेला आहे आणि हेच पैरे आत्ता आवश्यक आहेत बकासूरसाठी, तरच बकासूर फॉर्ममध्ये येऊ शकतो. मित्रांनो, बैलाला कोणतीही शर्यत जिंकण्यासाठी त्याला पायरा हा अतिशय महत्त्वाचा ठरतो, तरच तो एक नंबर करू शकतो. आणि बकासूरच्या बाबतीत असेच चाललेले आहे. बकासूरला पायरा योग्य नसल्यामुळे बकासूरची हार होत आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते की बकासूरला कोणता पायरा आवश्यक आहे हल्ली या घडीला? तर मी तर सांगेन, मोठा सोन्या, त्यानंतर बलमा, महिंबिया, घरणिकीचा राजा, पिस्टन, रायफल 81 हे जर बैल बकासूरला सतत पायरा देत असले तर बकासूर हा एक नंबर पासून वंचित राहू शकत नाही. परंतु बकासूरचे मालक या एकही बैलाचा पायरा हल्ली लावण्यास तयार नाही, म्हणून बकासूरची हार होत आहे. मित्रांनो.